राधानगरी तालुका हे पावसाचं माहेरगाव आहे, त्यामुळे येथे गेल्या 4 दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे कासार पुतळे तालुका राधानगरी येथील जॅकवेल जवळून जाणारा रस्ता खचून दूधगंगा नदीत वाहून गेलाय. सरवडे ऐनी या मार्गावरील कासार पुतळे या गावातील नदी काठावरून शेतीकडे व जॅकवेलकडे रस्ता जातो. या रस्त्यालगतच कासार पुतळे व कासारवाडा पाटणकर या गावांना पाणीपुरवठा करणारा जॅकवेल येथे आहे. सतत पडणाऱ्या संततधार पावसामुळे हा रस्ता पूर्ण खचला व तो दूधगंगा नदीत वाहून गेला. यामुळे येथील असलेल्या जॅकवेलला धोका निर्माण झाला असून जुनी पाईपलाईन ही वाहून गेली आहे. भविष्यात या जॅकवेलची पडझड झाल्यास ऐन पावसाळ्यात या गावांना पिण्याच्या पाण्याचा चटका बसणार आहे. या गावांच्या लोकनियुक्त सरपंच सौ सुनीता पवार यांनी नदीघाट ते जॅकवेलकडील रस्ता येथे संरक्षण भिंत बांधावी अशी मागणी केली आहे. मी स्वप्नील पवार, सरपंच प्रतिनिधी कासारपुते. 3/7/2024 रोजी अतिवृष्टीच्या पावसामुळे अचानक पूर परिस्थिती निर्माण झाली आणि नदीजवळचा जॅकवेलजवळचा जो रस्ता आहे तो रस्ता नदीमध्ये पूर्णतः वाहून गेलेला आहे. यामुळे इथल्या जॅकवेलला तसेच गावच्या पाईपलाईनचं खूप असं मोठं नुकसान झालेलं आहे आणि संबंधित माहिती सरपंच तसेच सदस्याने संपूर्ण ग्रामपंचायत बॉडीनं आपत्ती व्यवस्थापनाला कळवलेलं आहे. तरीही गेले 3-4 दिवस झालं, आपत्ती व्यवस्थापनाचा एकही अधिकारी इकडे फिरकला नाही. तरी तात्काळ जिल्हा प्रशासनानं यावर देखरेख करून येथे संरक्षण भिंत बांधण्यासाठी तात्काळ मदत करावी ही माझी विनंती आहे. चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.